नागामी जनरल एंड गिफ्ट सेंटर आमच्या इथे लग्नाचे गिफ्ट बर्थडे गिफ्ट म्हणून लेडीज पर्स स्टेशनरी कॉपी पेन स्कूल बैग लहान मुलांचे झुले इत्यादि साहित्य मिळेल। एकदा अवश्य भेट द्या नागामी जनरल एंड गिफ्ट सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर नागामी कॉम्प्लेक्स देग्रास प्रोप्रायटर मोहम्मद आरिफ नागामी मोहम्मद शोएब नागामी मोहम्मद तौफीक नागामी देग्रास। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। क्रीडा क्षेत्रात दिग्रजच्या विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी। महाराष्ट्र क्रीडा विभागातर्फे 83,539 रुपयांचा धनादेश वितरित। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या मार्फत सन 2023-24 या वर्षी क्रीडा क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक मुलांनी प्रावीण्य प्राप्त केल्यामुळे जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान विद्यानिकेतन शाळेला मिळाला आहे तर द्वितीय स्थानी विद्या भारती इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस यांना मिळाला आहे। दरवर्षी विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम येतातच। शिवाय विविध क्रीडा प्रकारांमध्ये जसे कबड्डी टेनिस बॅडमिंटन क्रिकेट हॉलीबॉल रग्बी धावणे रिले बुद्धिबळ जुडो अशा खेळामध्ये तालुका स्तर जिल्हा स्तर विभागीय स्तर राज्य स्तर व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाले म्हणून विद्यानिकेतन शाळेला यावर्षी जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात विजय झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व नामदार संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते 83,539 रुपयाचा धनादेश विद्यानिकेतन शाळेला देण्यात आला। तसेच विद्यानिकेतनच्या 3 खेळाडूंनी क्रीडा विभागातर्फे धनादेश देण्यात आला ज्यामध्ये समृद्धी कपिले श्रावणी डिके गार्गी थोरवे या विद्यार्थिनींना जुडो या क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे हा धनादेश बक्षीस म्हणून देण्यात आला। विविध क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग मुख्याध्यापक निवृत्ती धोडरे नितीन राऊत व क्रीडा शिक्षक उमेश भटकर व आपल्या आई वडिलांना देत आहेत। अफजल खान ऋषिकेश हिरासन सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।